नमस्कार, प्राईम टाईम स्पेशलमध्ये आपलं स्वागत. आज आपण चर्चा करणार आहोत एका आंतरराष्ट्रीय विषयावरती. जेरुसलेमला इस्रायलची राजधानी म्हणून अमेरिकेने घोषणा करून टाकली आहे आणि आपलं तेल अवीवमधलं जो दूतावास आहे तो जेरुसलेममध्ये हलवण्याचा निर्णय अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केलेला आहे. हा निर्णय त्यांनी जाहीर करताच याचे तीव्र पडसाद जगभरात उमटू लागलेले आहेत. अरब राष्ट्र जे आहेत, मुस्लिम समुदाय जो आहे तो प्रचंड संतप्त झालेला आहे, कारण जेरुसलेम हे जे शहर आहे या शहराशी काही धर्मांच्या भावना जोडलेल्या आहेत, श्रद्धा जोडलेल्या आहेत आणि त्याचमुळे या शहराला एका विशिष्ट देशाची राजधानी करणं हा वादाचा आता विषय ठरलेला आहे. याचबद्दल आपण चर्चा आज करणार आहोत. पण सगळ्यात आधी बघूया नेमकं घडलं काय, डोनाल्ड ट्रम्प यांनी काय केलेलं आहे आणि त्याचे कसे पडसाद उमटलेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे कधी काय करतील याचा भरोसा नाही असं म्हटलं जातं आणि त्यांच्या या स्वभावाचा अनुभव सध्या संपूर्ण जग घेत आहे. कारण इस्रायल आणि पॅलेस्टाईनमधला संघर्ष चिघळलेला असतानाच आता ट्रम्प यांनी जेरुसलेमला इस्रायलची राजधानी म्हणून जाहीर करून टाकलंय. After more than two decades of waivers, we are no closer to a lasting peace agreement between Israel and the Palestinians. It would be folly to assume that repeating the exact same formula would now produce a different or better result. Therefore, I have determined that it is time to officially recognize Jerusalem as the capital of Israel. While previous presidents have made this a major campaign promise, they failed to deliver. Today, I am delivering. I've judged this course of action to be in the best interests of the United States of America and the pursuit of peace between Israel and the Palestinians. आणि एवढंच नाही तर अमेरिकेचा दूतावास हा जेरुसलेमला हलवण्याचा निर्णय देखील त्यांनी घेतलेला आहे. We will move the American embassy to the eternal capital of the Jewish people, Jerusalem. इस्रायलने तातडीने ट्रम्प यांच्या निर्णयाचं स्वागत केलंय. This has been our goal from Israel's first day, and we will continue to work with the president and his team to make that dream of peace come true. I also want to make clear, there'll be no change whatsoever to the status quo at the holy sites. Israel will always ensure freedom of worship for Jews, Christians, and Muslims alike. President Trump, thank you for today's historic decision to recognize Jerusalem as Israel's capital. The Jewish people and the Jewish state will be forever grateful. आपलं महासत्ता पण पाहता या निर्णयाला खूप विरोध होणार नाही असा ट्रम्प यांचा कयास असावा. पण संपूर्ण जगभरातून ट्रम्प यांच्या निर्णयाला आता विरोध सुरू झालाय. एवढंच काय, संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेतही अमेरिका आता एकटी पडली आहे. इतर सर्व राष्ट्रांनी या निर्णयाला विरोध केलाय. Of Jerusalem should be determined as a negotiate in a negotiated settlement between the Israelis and the Palestinians, and Jerusalem should ultimately form a shared capital between the Israeli and Palestinian state. I cannot keep silent about my concern over the situation that has arisen in recent days, and at the same time I launch a heartfelt appeal so that everyone would be committed to respect the status quo of the city. एवढंच नाही तर अरब राष्ट्रांमध्येही आता ट्रम्प यांच्या निर्णयाचे तीव्र पडसाद उमटू लागलेत. अमेरिकेविरोधात जोरदार निदर्शनंही सुरू झालेली आहेत. अमेरिकेच्या या निर्णयावरून जगातलं वातावरण हळूहळू तापणार हे निश्चित. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्रवन. आपण बघतोय जगातलं वातावरण तापायला लागलेलं आहे आणि विशेषतः अरब राष्ट्र विरुद्ध अमेरिका हा संघर्ष वाढताना दिसतोय. पण जेरुसलेम बाबतच हा वाद नेमका काय होतोय, असं काय आहे या शहरामध्ये, या शहराचं महत्त्व काय ते बघूया. जेरुसलेम एक अतिप्राचीन असं शहर, ख्रिश्चन, ज्यू आणि मुस्लिमांचं श्रद्धास्थान. या प्राचीन शहराचा इतिहास ह्या तिन्ही धर्मांच्या श्रद्धा आणि त्यातून निर्माण झालेल्या संघर्षाचा इतिहास आहे. 1948 इस्रायल देश म्हणून जन्म घेत होता त्याचवेळी जेरुसलेमवर जॉर्डन या देशाची मालकी होती.
साम्यवादी उठावानंतर पुढे ज्याप्रमाणे जर्मनीतील बर्लिन विभागला गेलं त्याचप्रमाणे जेरुसलेम हे शहर देखील इस्रायल आणि जॉर्डन यांच्यात वाटलं गेलं. जगातलं अत्यंत सुंदर आणि महत्त्वाच्या शहरातील एक असं हे शहर आहे. इथून जवळ असलेल्या बेथलहेम इथं येशू ख्रिस्ताचा जन्म झाला आणि जेरुसलेममध्ये अखेरचं भोजन घेऊन तो आकाशाकडे गेला अशी ख्रिश्चन धर्मीयांची श्रद्धा आहे. त्याचप्रमाणे इथल्याच अल अक्सा मशिदीतून इस्लाम धर्माचा प्रेषित मोहम्मद पैगंबर देखील स्वर्गाकडे रवाना झाल्याची इस्लाम धर्मीयांची श्रद्धा आहे. तर ज्यू लोकांसाठी अतिशय पवित्र अशी वेस्टर्न वॉल याच टेकडीच्या पायथ्याशी आहे. म्हणजेच मुसलमान, ज्यू आणि ख्रिश्चन या तीन धर्मियांसाठी हे एकच शहर धार्मिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचं आहे. त्याचमुळे 1948 साली जेव्हा इस्रायलची निर्मिती झाली तेव्हा या शहराचं व्यवस्थापन आंतरराष्ट्रीय देखरेखीखाली राखलं जाईल असं ठरलं होतं. पण 1967 इस्रायलने एकतर्फी लष्करी कारवाई करून हा भाग बळजबरीने आपल्या ताब्यात घेतला. तेव्हापासून पूर्व जेरुसलेमवर इस्रायल सरकारचं नियंत्रण आहे. इस्रायलचे माजी पंतप्रधान एरियल शेरॉन यांनी लष्कर प्रमुख असताना अक्सा मशिदीवर कारवाई केली आणि त्यातूनच पॅलेस्टाईन आणि इस्रायल यांच्यात संघर्ष निर्माण झाला आणि त्यातूनच पश्चिम आशियामध्ये मोठा असा हिंसाचार सुरू झाला. या पार्श्वभूमीवर अमेरिकेने इतकी वर्ष जेरुसलेमवर इस्रायलचा मालकी दावा कधीही जाहीरपणे मान्य केला नव्हता. पण इस्रायलला मदत मात्र सुरूच ठेवली होती. त्यामुळे अमेरिका आणि अरब देश यांच्यात इस्रायलच्या मुद्द्यावर कायमच तणाव राहिला. पण त्याच अमेरिकेने आता घेतलेल्या या थेट भूमिकेमुळे अरब राष्ट्रविरुद्ध अमेरिका असा थेट संघर्ष आता निर्माण झालाय आणि त्याचे परिणाम संपूर्ण जगावरही होण्याची भीती व्यक्त होते. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्रवन. आपण बघतोय कशा पद्धतीने वातावरण तापतंय आणि याचबाबत अधिक विश्लेषण करण्यासाठी आपल्या सोबत आहेत आंतरराष्ट्रीय विषयाचे राजकारणाचे अभ्यासक सौरभ गणपते. सौरभजी, स्वागत आहे आपलं या चर्चेमध्ये. सगळ्यात पहिला मुद्दा, जेरुसलेमचं महत्त्व आपण बघितलेलं आहे. आपण कशा पद्धतीने जेरुसलेमवरून निर्माण झालेला हा जो वाद आहे हा जगाची डोकेदुखी ठरू शकतो ह्याचं कसं विश्लेषण कराल? अनेक लोकांना जेरुसलेम हा वाद माहीत नसतो, इस्रायल या देशाबद्दलही काही माहीत नसतं. आणि ह्याचं सर्वात प्रमुख कारण म्हणजे भारतातल्या लोकांबद्दल सांगायचं झालं तर आपल्या पूर्ण आयुष्यामध्ये भारतीय लोकांनी 5 पण ज्यू बघितलेले नसतात. म्हणजे इतकी गोष्ट आहे. म्हणजे आपण ख्रिश्चन बघतो, मुस्लिम बघतो, बौद्ध शीख बघतो, पण ज्यू लोक बघितलेले नसतात. त्यामुळे ज्यू लोक म्हणजे मुळात कोण हे अनेकांना माहीत नसतं आणि त्यामुळे ज्यूंचं महत्त्व माहीत नसल्यामुळे ह्या वादाबद्दलही काही विशेष माहीत नसतं. आता जर का नीट विचार केला तर ह्या ज्यू समाजाची अमेरिकेची लोकसंख्या ही 2% आहे जेमतेम. पण पूर्णपणे जर का बघायचं झालं तर हा ज्यू समाज अमेरिकेला चालवतोय असं म्हटलं तर गैर ठरणार नाही. कारण जर का मी काही नावं जर का ज्यू लोकांची घेतली तर आपल्याला समजेल की ही माणसं आपण नेहमी आपल्या समोर असतात पण ही ज्यू होती आपल्याला माहीत नव्हतं. आजच्या जगात जर का विचार करायचा झाला तर स्टीव्हन स्पिलबर्ग म्हणा, जेम्स कॅमरून म्हणा, स्वर्गीय स्टीव जॉब्स म्हणा, ही सगळी मंडळी ज्यू आहेत. अनेक त्यांचे एरिक बाना किंवा अगदी डॅनियल क्रेग सारखे मोठमोठाले अभिनेते जे आहेत हे ज्यू आहेत. अमेरिकेचा जो अमेरिकेची जी रिझर्व्ह बँक आहे, आपली रिझर्व्ह बँक ही फेडरल रिझर्व्ह त्यांची असते, त्याची जी प्रमुख आहे, पूर्वी होत्या पूर्वी बेन बर्नांके होते, आता जेनेट येलन आहेत, ही सर्व मंडळी आहे ती ज्यू आहेत. त्याचप्रमाणे विचार करायला गेलं तर अल्बर्ट आइन्स्टाईन हे ज्यू होते. त्यामुळे हे अनेकांना ठाऊक नसतं. त्याच वेळेला विचार करूया आपण की ज्यू समाज हा ठाऊक नसेल आणि हे असल्यामुळे ज्यू समाज हा अमेरिकेला चालवतो. म्हणजे गोल्डमॅन सॅक्स जर की त्यांची वित्तसंस्था आहे किंवा अजून अशा काही बँका आहेत ज्या पूर्णपणे ज्यू समाजाच्या ताब्यात आहेत, त्यांचा मीडिया ज्यू समाजाच्या ताब्यात आहे, त्यामुळे ज्यू समाज हा जो तिकडे हा इतका पॉवरफुल आहे त्याच्यामुळे त्याच्याबद्दल काही माहीत नसतं आणि त्यामुळे डोकेदुखी हे जाणवत असतं. पण नेमकी डोकेदुखी काय आणि त्याचा परिणाम आणि त्याच्यावरचा उपचार काय हेही अनेकांना माहीत नसतं, हे दुर्दैव आहे आपलं. बरोबर आहे, हे माहीत नसल्यामुळे. पण ज्या पद्धतीने आता अरब राष्ट्रांनी आक्षेप घेतलेला आहे अमेरिकेच्या या निर्णयाला, अमेरिकेने आतापर्यंत अशी भूमिका जाहीरपणे घेतली नव्हती, इस्रायलला मदत सुरू होती, अमेरिकेने इस्रायलला एवढ्या डोक्यावर घेण्याचं कारण काय असू शकतं? अमेरिकेने इस्रायलला डोक्यावर घेतले हे आत्ताचं नाही आहे. अमेरिकेने इस्रायलला डोक्यावर घेऊन त्याच वेळेला अरब राष्ट्रांना खुश ठेवायचा प्रयत्न केला होता.
आणि काही वेळा तो फसला पण काही वेळा यशस्वी होता, हे महत्त्वाचं आहे. ते अरब राष्ट्रांना खुश ठेवून आता चाललं नाही आहे. फॉर एक्झाम्पल 1949 इस्रायलची निर्मिती झाली, त्याही वेळेला जर का नीट बघितलं तर अमेरिकन त्याच्या योगे बरेच घटक युनायटेड नेशन्समधले त्यांनी इस्रायलचीच बाजू घेतली होती. ज्या वेळेला इस्रायल तयार झाला त्याची आपण गोष्ट नंतर करू, पण ज्या वेळेला इस्रायल तयार झाला त्यावेळेला आपण नीट बघितलं तर अमेरिकेला इस्रायलला सहानुभूती दाखवावी लागली आणि त्या युद्धामध्ये सुद्धा अमेरिका काही बोलली नाही आणि युनायटेड नेशन्स पण काही बोलले नाहीत. त्यानंतर 1967 सहा दिवसांच्या वॉरमध्ये अमेरिकेचं दुटप्पी धोरण कळलं होतं. 1973 वॉरमध्ये सुद्धा युद्धातसुद्धा अमेरिकेचं दुटप्पी धोरण कळलं होतं. म्हणजे अरब राष्ट्रांना त्यावेळेला हे कळलं की अमेरिका इस्रायलला कडेवर घेऊन असते, डोक्यावर घेऊन असते, पण तेल मात्र आपल्याकडनं घेते. त्यामुळे अमेरिकेने एकाच वेळेला इस्रायलचं लांगून चालन पण सुरू ठेवलं. त्याची कारणं मी तुम्हाला त्या अमेरिकन घडामोडीमध्ये सांगितली. त्याच वेळेला अमेरिकेने अरब राष्ट्रांना सुद्धा चुचकारणं थांबवलं नाही. ह्याचं कारण अरब राष्ट्र ही तेल सप्लाय करणारी राष्ट्र होती अमेरिकेला, त्यामुळे त्यांच्या तेलावर अमेरिका चालत होती. मग 73 जो ओपेकने येऊन संप पुकारला, त्या संपामुळे जगभरामध्ये उलथापालथ झाली, त्याला ती अमेरिकेची दुटप्पी धोरणं होती. त्यावेळेला ओपेकचा एक अरबी चेहरा दिसायला लागला होता. आणि आजच्या घडीला काय झालंय, आजच्या घडीला तेलावरचं स्वावलंबित्व जे अमेरिकेचं ते वाढलंय. अमेरिकेकडे पूर्वी तेल होतं, पण त्या आता झालंय असं की अमेरिका जो एकेकाळी जगातला 26% तेल पिणारा देश होता, तो अमेरिकेसारखा देश आता पूर्णपणे स्वतःच्या ताकदीवर तेल तयार करू शकतो. तसं तंत्रज्ञान अमेरिकेने शोधून काढल्यामुळे अमेरिकेचं तेलावरच्या देशांवरचं अवलंबित्व कमी झालंय. त्यामुळे अमेरिकेने इस्रायलला कुरवायला ते ठेवलेलंच आहे, पण अरब राष्ट्रांना चुचकारण्याचा जो प्रकार करायची अमेरिका तो आता पूर्णपणे थांबलेला आहे. त्यामुळे हा प्रश्न आपल्याला अधिकाधिक चिघळल्यासारखा वाटतोय. इतकी मोठी स्टेप थेट अरब राष्ट्रांचं म्हणजे अरब राष्ट्रांच्या गंडस्थळावर हल्ला करणारी आतापर्यंत अमेरिकेने घेतली नव्हती. अमेरिकेचं दुटप्पे पण दिसायचं, कारण अमेरिका इस्रायललाही गुरवायची आणि अरब राष्ट्रांना पण चुचकारायची. आता ते सोडून अमेरिका पूर्णपणे इस्रायलच्या कह्यात गेलेली आहे असं अरब राष्ट्रांना वाटतंय. त्यात पूर्ण गैर नाही आहे असं म्हणता येईल. बरोबर आहे. म्हणजे दोन्ही पद्धतीचं राजकारण अमेरिकेने केलं, पण आता अमेरिकेने थेट भूमिका घेतलेली आहे. पण ज्या पद्धतीने अरब राष्ट्रांची प्रतिक्रिया तर आपण बघतोय थेट विरोध आहे, पण ब्रिटनसारखे देश आहेत किंवा इतर जे देश आहेत, फ्रान्स आहे, या देशांनी देखील अमेरिकेच्या या निर्णयाबाबत नाराजी व्यक्त केलेली आहे. याचं आपण कसं विश्लेषण कराल जागतिक राजकारणाचा संदर्भाचा विचार केला तर? खूप छान प्रश्न होता, कारण जागतिक राजकारणासंदर्भ तर गेल्या 2 संदर्भ याला जास्त लावता येईल. आपण एक लक्षात घेऊया गोष्ट की आपण फ्रान्स आणि ब्रिटनची गोष्ट सांगितली, पण फ्रान्स आणि ब्रिटन हे दोन असे देश आहेत की या देशांमध्ये आजही पश्चिम आशियातल्या लोकांना यायला परवानगी आहे. ब्रिटनमध्ये तर ती आहेच आहे. कारण झालं असं की पश्चिम आशियामध्ये जी उलथापालथ झाली तेलाच्या राजकारणामुळे, त्यांचं तेलाचे भाव एकदम कमी झाल्यामुळे अर्थकारण मध्ये उलथापालथ झाली. त्याच वेळेला आयसिस सारख्या संघटनांनी सुद्धा जो काही तिकडे प्रताप करून ठेवला, त्याचवेळेला इस्रायलमध्ये पण उत्पात त्याच वेळेला सिरियामध्ये पण उत्पात माजवून ठेवला गेला अमेरिकेच्या कृपेने. त्यामुळे तिकडचे बरेचसे निर्वासित, पश्चिम आशियातले बरेचसे निर्वासित हे फ्रान्स, जर्मनी किंवा ब्रिटनमध्ये जायला लागले. त्याचा तुम्ही एक कुठेतरी बघा की कुठेतरी तिकडचं सोशल जे फॅब्रिक आहे ते पूर्णपणे हललेलं आहे. आणि गेल्या 2 या तीनही देशांमध्ये जे काही प्रमाणात जे बॉम्बस्फोट झाले, त्या बॉम्बस्फोटांच्या मागे निर्वासितांचा हात आहे की काय, अशी कुठेतरी त्या तिकडच्या सत्ताधाऱ्यांना भीती वाटते. खात्री सांगता येत नाही, पण ती आहे आणि काही प्रमाणात ती खरी आहे असं ठरत आहे. त्यामुळे जर अमेरिकेने असं तर आता काही पाऊल उचललं तर आपल्या देशातला निर्वासितांचा तो प्रश्न आहे, निर्वासित ते जे आता आपला म्हणजे आपला धोका दाखवून द्यायला लागलेत, तो प्रश्न उग्र होतो की काय. अशी जर का या 3 भीती वाटत असेल तर कुठेतरी त्या भीतीची दखल घ्यायला हवी. बरोबर आहे. अमेरिकेने हा विचार केलेला दिसत नाही आहे, पण इतर देशांना ती भीती वाटते. पण ज्या पद्धतीने आपण म्हणताय की ही भीती फक्त या देशांना वाटण्याचा प्रश्न नाही आहे, पण मुस्लिम समुदायाकडनं जे प्रतिक्रिया उमटलेल्या आहेत या निर्णयानंतरचा, थेट काश्मीरमध्ये देखील निदर्शनं झालेली आहेत काल या निर्णयामुळे, हा सगळा विचार करता जे कट्टरवादी आहेत, धर्मांध लोक आहेत, हे पुन्हा या मुद्द्यावरून काही डोकी भडकवू शकतात आणि त्याचा धोका संपूर्ण जगाला होऊ शकतो. नक्की होऊ शकतो, कारण धर्मांध शक्ती ज्या आहेत त्यांना भडकायला एक तर कारण लागत नाही, आणि असं काही कारण मिळालं तर ते नक्कीच फार मोठं असतं. त्याच वेळेला दहशतवादी जो असतो, तो दहशतवादी जेव्हा दहशतवादी म्हणून पूर्ण तयार होतो, त्यावेळेला शांतता प्रक्रिया किंवा शांततेचा काळ हा दहशतवाद्यासाठी बेरोजगारीचा काळ असतो. त्यामुळे त्याला जर का आपलं काम चालू ठेवायचं असेल तर जगामध्ये अशी उलथापालथ होणं हे दहशतवाद्यासाठी फारच गरजेचं असतं. आणि त्याच वेळेला आपण लक्षात घेऊया की
जर का आपण बघितलं तर इस्लाम काय किंवा जुडाइझम काय किंवा आपण ख्रिश्चनिटी बघा, हे जे तीन देश आहे, हे जे तीन धर्म आहेत, या धर्मांचा उगम असणारी ही जी भूमी आहे ही इस्रायलची आहे असं आपण म्हणू शकतो. त्याच्यामुळे ह्या तीनही धर्मांना एकाच वेळी इस्रायलबद्दल सेन्सिटिव्ह राहायची गरज पडते आणि त्याचे परिणाम जे काही आहेत ते जगावर उमटतात. त्याच वेळेला पश्चिम आशिया जो धगधगता प्रदेश असतो, जो तेलामुळे पण कायम चर्चेत प्रदेश असतो, त्याचं अर्थकारण ह्या सर्वाचा परिणाम कुठेतरी मग जागतिक शांततेवर होत असतो आणि त्याच्यामुळे जरा भीती साचून राहिलेली आहे. बरोबर आहे. म्हणजे जागतिक शांततेचा प्रश्न देखील या निर्णयामुळे निर्माण झालेला आहे. आणखी काय काय या निर्णयामागची कारणं आहेत, त्याचे काय परिणाम उद्भवू शकतात, भारताच्या भूमिकेवर देखील आपल्याला चर्चा करायची आहे. पण वेळ झाली आहे एका ब्रेकची. जेरुसलेमबाबत अमेरिकेने घेतलेल्या निर्णयाचे जगभर कसे पडसाद उमटत आहे आणि कशी जागतिक शांतता धोक्यात येऊ शकते यावर आपण चर्चा करतोय. आपल्यासोबत आहेत आंतरराष्ट्रीय राजकारणाचे अभ्यासक सौरभ गणपते. सौरभजी, आपल्याला एक महत्त्वाचा प्रश्न विचारायचा आहे की जागतिक शांततेला धोका निर्माण करणारा हा निर्णय अमेरिकेने घेतला आहे, जेरुसलेम हा मुद्दा देवा हे नाव ज्या चर्चेत येतं त्यावरून हा सगळा वाद निर्माण झालेला आहे, एवढं महत्त्व काय आहे या जेरुसलेम शहराचं? आपण भारतीय काही बाबतींमध्ये फारच नशीबवान आहोत, म्हणजे आपण बऱ्याच बाबतीत नशीबवान आहोत, त्यापैकी हा एक नशिबाचा भाग आहे आपल्या. मुळात ख्रिश्चॅनिटी, इस्लाम आणि जुडाइझम हे तीनही धर्म या देशातले नाहीत. आणि झालं असं की जुडाइझम ही व्यवस्था किंवा हा जगण्याची पद्धत, कारण ते धार्मिक संस्कार असे वेगळे सांगता येत नाहीत. जसं हिंदू धर्म ही जगण्याची पद्धत म्हटलं जातं तसं जुडाइझमचं म्हणता येतं. त्यामुळे जे ज्यू होते ते अगदी पूर्वापारपासून, आणि ज्यू लोकांचा सर्वात मोठा प्रॉब्लेम असा की ज्यूंना जगभरामध्ये इस्रायलच्या स्थापने अगोदर स्वतःची जमीन नव्हती. म्हणजे प्रत्येक धर्माला स्वतःची वेगळी भूमी आहे. काही काही ठिकाणी तर आपण बघू त्यात भूमीचा तो प्रमुख धर्म आहे, पण ज्यू धर्माला स्वतःची अशी भूमी नव्हती. त्याच वेळेला आपण नीट विचार करू, सर्वात प्राचीन धर्म आणि इस्रायल हे नाव जरी 49 साली हे ऑथेंटिकली पडलं तरी सुद्धा इस्रायल हे नाव पूर्वापार ख्रिश्चन धर्मामध्ये दिसतं. म्हणजे तुम्ही बायबल जर का उघडून बघितलं तर इस्रायल हे हा रेफरन्स तुम्हाला अनेकदा सापडतो. ती पवित्र भूमी आहे इस्रायलची, आणि त्यामुळे असं बायबलमध्ये तुम्हाला एक प्रकारे मोटिवेट केलं जातं की तू हे पुण्यकर्म जर का केलं तर तुला इस्रायलकडे प्रस्थान करता येईल, तुला इस्रायलमध्ये जायचं आहे. जे आहे ते फार पवित्र म्हटलं जातं. त्यामुळे इस्रायल ही भूमी जी आहे ही पूर्वापार ही संकल्पना आहे, पण 49 पर्यंत ती नव्हती. आणि ज्यूंना ही एक सगळ्यात मोठी एक बोच लागून राहिली की आमची स्वतःची भूमी कोणती नाही. ओके, त्यानंतर जगभरामधून पॅलेस्टाईनमध्ये इस्रायल पॅलेस्टाईनच्या भागामध्ये आणि जॉर्डनच्या त्या भागामध्ये ज्यूंचा एक ओढा व्हायला लागला. त्याच वेळेला हिटलरने सिस्टमॅटिकली जर्मनीतून ज्यूंना ते संपवायला घेतलं, त्याच्यामुळे हा ओढा वाढला आणि त्यानंतर त्या भागामध्ये ज्यू लोक मोठ्या प्रमाणात येऊन सेटल झाले. त्यांनी अरबांकडनं पैसे देऊन पण जमिनी विकत घेतल्या. नंतर पुढे मॅटर असा झाला की अरबांना राहायला काही जागाच राही नाही, पॅलेस्टिनियन अरब्स, आणि ज्यू लोकांची मात्र त्या जागेवर ऑथेंटिकली म्हणजे लिगली त्या लोकांची जागा ती आपल्याकडे घेऊन ठेवली होती. त्यानंतर पुढे हा मॅटर UNO मध्ये गेला आणि UNO चा न्यायनिवारा केला या बाबतीतला. त्याच्याबद्दल असं म्हटलं होतं की तो न्यायनिवारा पूर्णपणे ज्यूंना झुकतं माप देणारा होता आणि त्याच्यामागे अमेरिकेत असलं ज्यूंचं वर्चस्व आहे की काय असा लोकांना संशय होता. त्यानंतर अरब आणि इस्रायलमध्ये मोठं युद्ध झालं. त्या युद्धामध्ये ज्यूंचा सेनापती होता डेव्हिड बेन गुरियन, त्याने सरळ सांगितलं की जर हे युद्ध झालं तर युद्धात आम्ही जो भाग जिंकू तो भाग पूर्णपणे आमचा असेल. आणि त्या युद्धामध्ये इस्रायल एकदम सहज जिंकून गेलं. त्यामुळे इस्रायल म्हणण्यापेक्षा ज्यू हा समाज एकदम पूर्ण जिंकून गेला. ते सैन्य जिंकल्यानंतर पुढे मग इस्रायल हा देश पूर्णपणे जगाच्या पाठीवर अस्तित्वात आला. आणि त्यानंतर आता झालंय असं की त्या एका भागामध्ये तुम्ही बघा, जेरुसलेम इस्रायलची प्रमुख भूमी, त्यानंतर बेथलेहेम, अक्षरशः काही बाजूला बेथलेहेम येशू ख्रिस्ताची जन्मभूमी, आणि अल अक्सा मशीद, तीन धर्म एकाच भागातनं येतात. जर तुम्ही मला परवानगी दिली तर मी एक छोटीशी तुम्हाला एक घटना सांगतो. ती अशी की एकच घटनाक्रम म्हणजे पवित्र इब्राहिम किंवा अब्राहमपासूनचा एक घटनाक्रम, पहिले प्रेषित, त्यानंतर 42 येशू ख्रिस्त, हा जो संपूर्ण घटनाक्रम आहे, या संपूर्ण घटनाक्रमाची जर का दोन इंटरप्रिटेशन आपण धरली, जो घटनाक्रम जूनच्या बाबतीत घडला त्याची दोन इंटरप्रिटेशन आपण बघितली, तर एक इंटरप्रिटेशन इस्लाम आहे, दुसरं इंटरप्रिटेशन ख्रिश्चॅनिटी आहे. त्यामुळे बकरी ईदची एखादी जर का घटना घडली तर त्या गोष्टीच्या मागे अब्राहमच्या बरोबर जे काही घडलं, पुढे अब्राहमनी स्पष्टीकरण जे दिलं
त्याच्यातून पुढे ती गोष्ट बायबलसाठी तिकडेच थांबते, पण इस्लाममध्ये मात्र त्यासाठी बकरी ईद तयार होते. ह्या लक्षात घ्या गोष्टी. त्यामुळे तीनही धर्म स्वतःला संप्रमुख मानत असल्यामुळे हे पूर्णपणे त्या बाबतीत इतके सेन्सिटिव्ह आहेत. म्हणून जेरुसलेम हे प्रत्येक धर्मासाठी एक दुखती नस आहे असं आपण म्हटलं तरी हरकत नाही. बरोबर आहे. दुखती नस आहे ही प्रत्येक धर्माची. एक महत्त्वाचा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो आहे. भारतामध्ये तसा या घडामोडींचा लगेच परिणाम दिसणार नाही, पण काश्मीरमध्ये निदर्शनं झालेली आहेत. भारताने मात्र या सगळ्या वादावरती अजून आपली प्रतिक्रिया दिलेली नाही आहे. भारताने फक्त एवढीच भूमिका जाहीर केलेली आहे, कोणी तिसरा देश आमची भूमिका ठरवू शकत नाही. भारत आपली भूमिका ठरवण्यासाठी सक्षम आहे. इस्रायल असेल किंवा पॅलेस्टाईन असेल किंवा हा वाद असेल, याबाबत भारताचं धोरण कसं आहे, कसं विश्लेषण कराल आपण? हा प्रश्न आपण मला भारताच्या परराष्ट्र धोरणाबद्दल विचारला आहे. परराष्ट्र धोरण म्हणजे आपल्या राष्ट्रहिताच्या चौकटीत आपण जगाशी ठेवलेले संबंध. राष्ट्रहितचा अर्थ साधा सरळ येतो तो म्हणजे भारताचं सार्वभौमत्व, त्याच वेळेला भारताची सुरक्षा अंतर्गत आणि बाह्य सुरक्षा, आणि त्याच वेळेला भारताचा आर्थिक विकास. ह्या तीनही गोष्टी कोणत्याही देशाच्या परराष्ट्र धोरणामध्ये यायला पाहिजेत. त्या चौकटीत ठेवलेले संबंध म्हणजे परराष्ट्र धोरण, किंवा राष्ट्रहित त्या चौकटीत ठेवलेले परराष्ट्र धोरणाचे संबंध. आता ह्याच्यामध्ये कसं आहे की 1949 साली आपण इस्रायलला पाठिंबा दिला नाही, आपण मान्यता दिली ती पॅलेस्टीनला दिली. त्यानंतर 93 साली आपण इस्रायलला ऑथेंटिकली पाठिंबा जाहीर केला, पण त्याला आता 25 वर्ष होतील. म्हणजे आपण म्हणू 93 बॉम्ब्लास्टनंतर आपण त्याला पाठिंबा जाहीर केला. तोपर्यंत इस्रायलचा व्हिसा जो देशामध्ये आपला मिळायचा तो दिल्लीमध्ये सुब्रमण्यम स्वामींच्या मोठ्या घरातनं मिळायचा. त्यामुळे आपल्याकडे इस्रायलचे आर्थिक आपल्याशी इस्रायलचे संबंध ऑथेंटिकली नव्हते. पण नंतर झालं असं की नंतर पुढे पत्ते फिरले. शेवटी जागतिक राजकारणामध्ये कोणी कायमचा शत्रू कायमचा मित्र नसतो. आपला इस्रायलची देवाणघेवाणीचा व्यवहार सुरू झाला, शेतीचं आदानप्रदान, शेतीच्या ज्ञानाचं आदानप्रदान सुरू झालं. इस्रायल एका पर्टिक्युलर पॉईंटला आपला सर्वात मोठा शस्त्रास्त्रांचा पुरवठादार पण घडला. आता जर का तसं होणार असेल तर आता आपण एखादी जर का एखादी गोष्ट जर का घेतली डिसाईड केली तर इस्रायलला दुखवून चालणार नाही. त्याच वेळेला इस्रायलची जर का बाजू घेतली तर आपल्या देशामध्ये 14% मुसलमानांचं वास्तव्य आहे, त्याच्यामुळे मग पूर्णपणे त्यांनाही दुखावून चालणार नाही. आज भारताने जी भूमिका घेतलेली आहे ती भूमिका लेचीपेची वाटेल, पण एक लक्षात घेऊया गोष्ट, आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये सायलेन्स स्पीक्स अ लॉट हे आपण नीट लक्षात घेऊया. त्यामुळे आपण काही बोललो नाही ह्यातच आपली भूमिका आहे की आपण इस्रायलला विरोध पण दर्शवला नाही आहे. आणि अमेरिकेने जेरुसलेम ला राजधानी म्हणून मान्यता द्यावी याचा जर का भारतातल्या अंतर्गत राजकारणावर जर का परिणाम होत असेल तर कुठेतरी हा आपल्या अंतर्गत सुरक्षेचा प्रश्न आहे, आणि त्याप्रमाणे आपण तो निपटून काढू. तसा निर्धार आपल्याला सगळ्या राज्याच्या सरकारांनी आणि देशातल्या सर्व धर्मा जनतेने पण दाखवायला हवा. त्यामुळे भारताने जर का ह्याच्यावर एखादी जर का भूमिका स्पष्टपणे घेतली नसेल तर तो भारताचा अंतर्गत प्रश्न आहे असं मला म्हणावं लागेल. बरोबर आहे. भारताने मौन पाळलेलं आहे, मौनम सर्वार्थ साधनं म्हणतात, त्या पद्धतीची भूमिका घेतली आहे. म्हणजे ही सध्या तरी भारताची भूमिका योग्य दिसते. आपण आलात आणि हे संपूर्ण विश्लेषण केलं, त्याबद्दल धन्यवाद. आंतरराष्ट्रीय घडामोडींचं असंच विश्लेषण आपण यापुढे करत राहणार आहोत. तोपर्यंत पाहत राहा महाराष्ट्रवादी.